मोहन शेठ। हेलो वैभव कंस्ट्रक्शंस। ए दादा स्वयंपाक एंड मिळाली। ओ बाई ये वैभव खानावळ नाही, वैभव कंस्ट्रक्शंस आहे। कोण बोलते? मी मोहन शेठ, आपला मोहन गोसावी। ए मोहन्या तू तिथे काय करतोस? अरे मी नयन। मी ओळखलंच होतं, तुझा आवाज मला ओळखीचा वाटला। अगं नयन तू खानावळीत नोकरीला कधी बसू लागलीस का? दीड शहाण्या। अरे मी माझ्या घरूनच बोलते आणि तू जिथून बोलतोयस ना ते माझ्या दादाचं ऑफिस आहे। अच्छा म्हणजे तुझा भाऊ दादा? हा म्हणजे हा खत्रुड राजा पाटील तुझा भाऊ? तोंड सांभाळून बोला। सॉरी नयन पण काय मी त्याच्याकडेच कामाला आहे। सत्यानाश माझ्या दादाच्या ऑफिसचा। हा काहीतरीच बोलू नकोस, मी त्याच्या मर्जीतला माणूस आहे, आताच मला मोहन शेठ म्हणाला। अरे पण तो आपल्या लग्नाला परवानगी कशी देईल? तो काय त्याचा बाप देईल। अगं तुला एक गंमत सांगतो, तुझ्या भावानं म्हणजे माझ्या बॉसनं मला आज रात्री तुमच्या घरी जेवायला बोलवलंय आणि राहायला सुद्धा। आय ला म्हणजे अख्खी रात्र आपली। ए मोन्या पण जास्त चावटपणा करायचा नाही। हे बघ दादाला संशय सुद्धा यायला नको। मला वाटतं त्या टोणग्याला कंपनी द्यायला तुला दादानं बोलावलं असावं। साहेब तुमची पण कमाल आहे, जेवढ्याचं आमंत्रण द्यायचं होतं तेवढ्या पॉश हॉटेलमध्ये कशाला, ऑफिसातही सांगता आलं असतं। नसतं सांगता आलं म्हणून तर इथं बोलवलं। बस ऑर्डर प्लीज, थोड्या वेळ। ओके काय झालं मोहन? मी प्रेमात पडलोय। काय सांगताय काय चायला? व्हॉल्यूम कमी। कॉंग्रॅच्युलेशन साहेब। कुठे असतात? नेहमी लोणावळ्याला असतात पण आज इथं आलेत, आज रात्री माझ्याच घरी राहणार आहेत, दुसरा पर्यायच नाही। अरे वा म्हणजे रात्री जेवणाच्या वेळेला आमची ओळख होईल नाही का? नाही पण मी तिला माझी प्रेयसी किंवा होणारी बायको म्हणून तिकडे नेऊ शकत नाहीये। का बा? ते संध्याकाळी समजावून सांगेन, माझं तुझ्याकडे काम आहे। अहो काय वाटेल ते सांगा राजा भाऊ, चंद्र तारे तोडून ब्रेसलेट तयार करायचे की हिमालय पडून क्रिकेट पिच तयार करायचा? इतकं सोपं नाहीये ते। आज तू जो माझ्याकडे येणार आहेस तो अश्विनीचा म्हणजे माझ्या प्रेयसीचा प्रियकर म्हणून। अच्छा एवढंच ना? तर काय तुमच्या घरी म्हणजे जिथं तुमची बहीण राहते तिथं मी तुमच्या प्रियसीचा प्रियकर? नाही आपल्याला जमायचं, सॉरी। आली बस, मला बुफे चर्चा नाही करायची। मला मुळात चर्चाच करायची नाही, हे आपल्याला जमणार नाही। अरे तू नाटकात काम करत होतास ना, इथं पण ऍक्टिंगच करायची? तुमच्या घरात तुमच्या बहिणीसमोर अश्विनीचा? बापरे अहो इथं माझा जीव का वर आलाय? अहो तसं केलं तर माझ्या होल लाईफचा सत्यानाश होईल। आणि तू नाही केलंस तर माझ्या होल लाईफचा सत्यानाश होईल। जर मी केलं तर माझ्यावर रडण्याची पाळी येईल आणि नाही केलं तर तुमच्यावर रडण्याची पाळी येईल। बेस्ट वे म्हणजे तुम्ही रडा, मी निघतो। गुड डे। गुड डे। उद्यापासून कामावर येऊ नका। काय हा सेंड ऑफ समजा? आपल्या सेवेची संस्थेला अजिबात गरज नाहीये, सहकार्याबद्दल आभार, जा आता। असं काय करताय? पण नोकरी नसेल तर दादा लग्न मोडे, त्याला काम न करणारी माणसं अजिबात आवडत नाही। नाही मी तयार आहे, मी येईन अश्विनीचा प्रियकर बनून। काय करणार, माझ्या आयुष्याचा गोजमारा होऊ दे। दॅट्स लाईक अ गुड बॉय। हे बघ मी आता घरी जातोय, माझ्या बहिणीबरोबर मला मार्केटिंगला जायचंय, थोड्या वेळ तू घरी ये। संध्याकाळी अश्विनी येईल, तिला मी सगळं समजावून सांगितलेलं आहे। डोंट वरी, परवा ऑफिसमध्ये आल्यानंतर तुला मी कायम केल्याची ऑर्डर काढतो। हां वेटर, यांचं जे काय बिल येईल ते माझ्या खात्यावर मांडून ठेवा। राईट, बेस्ट ऑफ लक। दादा दोन थैल्या घेते पुरतील ना? दोन थैल्या पुरतील ना? ए नयन एक सांगायचं राहिलं। काय? ए माझा एक मित्र येणार आहे पाहुणा म्हणून। माहिती मला। तुला कसं माहित? ते अरे तो टोणगे ना? नाही नाही तो नाही, तो नाही। आणखी एक आहे तो आपला, हा का मोहन, मोहन गोसावी। अरे मग येऊ दे ना, त्याची काही काळजी नाही, आज स्वयंपाक आणि बाई पण येणार आहे। म्हणजे तू रागावली नाही?
राघवायचं काय त्यात? तुझा मित्र आहे ना मोहन? मित्र आहे माझा, चांगला मित्र आहे माझा, पण त्या मित्राबरोबर त्याची प्रेयसी पण येणार आहे. काय असं तो म्हणत होता बुवा? ती तिकडे कुठेतरी लांब लोणावळ्याला राहते. ए काय गंमत झाली, आज पावसामुळे सगळ्या गाड्या बंद आहेत ना, तर तो मला म्हणाला की तिला घेऊन इकडे राहिले येऊ का. मी म्हटलं या नको इकडे आपल्याला. थांब थांब. काय हा तुझा मोहन गोसावी हा कुठे काम करतो? हे आपल्याच ऑफिस मध्ये. त्याला एक लोणावळ्याची प्रेयसी असे ना का? आपल्याला काय करायचंय? हलकट नालायक बेशरम ढोंगी बदमाश लुबरा उलट्या काढायचा कुत्रा मेला. कोणता कुत्रा? तो तुझा मोर्या गोसावड्या. तो कुत्रा नाही का, तो माणूसच आहे. माझ्या ऑफिस मध्ये कामाला वेळ थांबतो. तुला संतापायला काय झालं? संतापते त्याला येऊ दे तर खरा, नाही उलटा टांगून हिरव्या मिरच्याची धुरी दिली तर नयन व्यंकटराव पाटील नाव लावणार नाही. तुला नक्की काय होतंय? मला मला काय होणार आहे? मी मोप खंबीर आहे. माझ्या माझ्या या घरात कोणा सातवीला घेऊन येण्यापर्यंत मजल गेली का त्या मोहन्याची? अच्छा 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 अच्छा, म्हणजे एक अविवाहित जोडी घरात येते म्हणून तुझा संताप झालाय का? मग काय हरकत नाही. आणि तू? मी काय केलं? तू या पवित्र वास्तूत त्याने 10 ठिकाणी खुपसलेला उष्ट तोंड घेऊन त्याला बोलावलंय? हा काय कुंटन खान आहे? नाही ते चुकलंच माझं. नाही पण आता त्यांना बोलवलं तर येऊ दे ना मला. नाही पण चुकलंच माझं. नाही पण ते काही समाज विघातक कृत्य करणार नाहीत याची मी खबरदारी घेईन. नाही पण चुकलंच माझं. तूही तशी खबरदारी घेतलीस तर बरं होईल असं मला वाटतं. मी मी ढुंकू नाही बघणार नाही. करून करणारच असतील तर असं काय जगापेक्षा वेगळं करणार आहे? डोमकावळे मेले. नाही नाही मी काय म्हणत होतो तुला, तुझं काहीतरी गैरसमज होतो. तो दिसत असला तरी डोमकावळा नाही आहे. राजा भाऊ मी येऊ. मी तुला म्हणत होतो ना, तो हा मोहन गोसावी. माहितीये मला, खेतर मारल्यासारखा चेहरा बघूनच ओळखलं. एकटाच दिसतंय भूत, हडल नाही दिसत बरोबर. तेच म्हणतो मी, अजून कशी आली नाही. हडल ना येईल ना, अंधार पडल्यावर येईल. हडळी नेहमी अंधार पडल्यावर येत असतात. जाऊ जातो. चला थांब ना, तसं कर तुझं बस, आम्ही जरा बाजारात जाऊन येतो. चल गा लवकर. हॅलो हॅलो. कोण आहे? नाही ऐका. मी कमीन. अरे हडड आली वाटतं. मजा हडड. या ना बसा. मिस पाटील आहेत का? ते आताच भावाबरोबर बाजारात गेलेत. आपण? मी अश्विनी. अश्विन अश्विन अश्विनी म्हणजे त्या पावसामुळे. करेक्ट, पावसामुळे थोडासा उशीर झाला. हे बघ अश्विनी, मी तुझा प्रियकर मोहन गोसावी. काय म्हणजे आपल्या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे असं नाटक करायचं. साहेबांनी सांगितलं असेल तुला? अय्या बॉसने असं नाही का मला सांगितलं? फक्त स्वयंपाकपाने आणि घरातलं पडेल ते काम करावं लागेल असंच म्हणाले ते मला. आता या घरात कुणाला काय काय करावं लागणार आहे काही सांगता येते का? आजची रात्र आपलं एकमेकावर प्रेम असल्याचं आपण नाटक करायचं. माझी हरकत नाही, नाटकात काम करायची सवय आहे मला. पण त्याचे चार्जेस मात्र जास्त द्यावे लागतील. म्हणजे तुम्ही पैसे घेऊन प्रेम करता? अर्थात पैसे घेऊन मी कोणतंही काम करते. बोंबलला पाटील म्हणजे पाटलाचं कलम गेलं गाळात. म्हणजे काय? या कामासाठी पाटलाला भरपूर पैसे मोजावे लागणार. मोजू दे, रगड पैसा आहे त्याच्याकडे. मी काय म्हणतो अश्विनी देवी, तुम्ही पैशासाठी हे काम करता आणि मी माझी नोकरी टिकवण्यासाठी हे काम करतो. मग आपल्याला दोघांना मिळून हे काम करायला काय हरकत आहे? काय म्हणता? चालेल की. आपल्याला काय पैशाशी मतलब? अहो भलतेवळी काय खाताय? अहो रवंत काय करताय म्हशीसारखं? सतत चघळत असते. तुम्हाला हवे फक्त 1 रुपया. नको, फुकट दिलं तरी मला नको. घेऊन तर बघा, आमचंच प्रोडक्शन आहे. तुम्ही चघळा, आपल्याला नको. काय हो हे प्रेमाचं नाटक वगैरे काय भानगड आहे? काय ते साहेब आहेत ना, इथे नको. तो सकाराम आहे ना, त्याला मध्ये मध्ये तोंड घालायची सवय आहे तुमच्यासारखी. आपण बाहेर बागेत जाऊ. साहेबांचा काय प्लॅन आहे तुम्हाला सगळं समजावून सांगतो. आणि हातासरशी जरा प्रेमाची प्रॅक्टिस सुद्धा करून टाकूया. हरकत नाही, वेगळा चार्ज. चला बाई चार्ज केलेलीच आहे. तर असा सगळा प्लॅन आमच्या साहेबांनी आखलाय. बरं झालं मला तुम्ही सांगितलं ते. पण काय हो, राजाशी प्रेयसी म्हणजे मीच हे तुम्ही कसं काय ओळखलं? काय की त्यांनी मला सांगितलं होतं अश्विनी नाव म्हणून मी ओळखलं. बरोबर बरोबर. पण मला एक सांगा, हे प्रेमाचं नाटक करायला
तुमचा एवढा विरोध का? काय आहे की तुला काय करायचंय? तू मध्ये मध्ये ना कशाला खूप असतेस? तुझ्या संबंधात जेवढं होतं तेवढं मी सांगितलं ना तुला. आता पुढचं काम करायला आपण मोकळे. ठीक आहे, करा सुरुवात. काय करायचं? प्रेमाचं नाटक करायचं ना. प्रॉब्लेम आहे, तेवढं जमत नाही. सोपं आहे. नाही ना, कुठे वेळ आहे इकडे? असं काय करताय? झाडाच्या मागे शिवणा पाणी खेळायची, कारंजा जवळ झिम्मा फुगडी खेळायची, गवत दिसलं की लोळी करायची, कधी उचल बांगडी करायची, कधी ठो दे खेळायचं. थोडक्यात म्हणजे काय माहितीये का? विड्यासारखं करायचं. अच्छा, म्हणजे लोकांना ते प्रेम केल्यासारखं वाटत. त्यासाठी एवढं सगळं करायचं? आपल्याला नाही जमणार. विषय होते ना. चला जरा थांबा, अजून विलन कुठे आलाय?